सुभाष कुकिंग स्टॉकमध्ये तुमचे स्वागत। आज आपण गव्हाच्या पिठाची बिस्किटे बनवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। पीठ हे आपण चाळून घ्यायचे आहे। अर्धी वाटी तूप, तूप आपण पातळ करून घेतलेले आहे। अर्धी वाटी पिठी साखर, पिठी साखर ही आपण चाळून घेतलेली आहे। जर तुम्हाला गोडी कमी हवी असेल तर साखर कमी घालायची आहे। अर्धी वाटी बेसन, बेसन ही चाळून घ्यायचे आहे। एक वाटी गव्हाच्या पिठाला अर्धी वाटी बेसन आणि दोन चमचे रवा। रवा हा ऑप्शनल आहे, मला बिस्किटे क्रिस्पी बनवायची आहेत त्यामुळे मी रवा घातलेला आहे। तुम्हाला जर आवडत नसेल, तुम्ही रवा नाही घातलात तरीही चालेल। तर आता या पाच गोष्टींनी मिळून आपण बिस्किटे बनवणार आहे। इथे आपण गव्हाचे पीठ घातलेले आहे, त्याच्याऐवजी तुम्ही मैदाही घालू शकता किंवा बेसनही स्किप करू शकता। सर्वप्रथम आपण बाउल घेतलेला आहे, यामध्ये आपल्याला तूप घालायचे आहे। अर्धी वाटी तूप आपण बाउलमध्ये काढून घेऊ। तूप हे आपण गॅसवर मेल्ट केलेले नाही, रूम टेम्परेचरला हे तूप आहे। अगदी पातळ तूप न करता आपण ते फक्त फ्रीजमधून किंवा नॉर्मल टेम्परेचरला ठेवलेले आहे। यामध्ये आपल्याला पिठीसाखर घालायची आहे। पिठीसाखर थोडीशी जाडसर असेल तरीही चालेल, कारण आपल्याला ती फेटायची आहे। मार्केटमध्ये उपलब्ध होते ती पिठीसाखरसुद्धा आपण यामध्ये वापरू शकतो। पिठीसाखर आणि तूप याचे मिश्रण आपल्याला चांगले ढवळून घ्यायचे आहे। पिठीसाखर विरघळली जाईल इतपत आपल्याला ते ढवळायचे आहे। आपण ही प्रोसेस न करता डायरेक्ट यामध्ये पिठेसुद्धा घालू शकतो। असे केल्याने आपली बिस्किटेही खुसखुशीत होणार आहेत। आपण याचा वापर करून तूप आणि पिठीसाखर फेटून घेणार आहे। एकसारखी हलवत राहून आपल्याला फेटून घ्यायची आहे। या बिस्किटांमध्ये आपण बेकिंग पावडर, बेकिंग सोड्याचा वापर करणार नाही आहोत, त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ती खूप महत्त्वाची आहे। इथे आपण वेलचीपूड घालायचे। वेलचीपूड मी वेलची डायरेक्ट भाजून त्यामध्ये थोडीशी साखर घालून बारीक करून ठेवलेली आहे। शक्यतो वेलचीपूड ही हवाबंद डब्यात ठेवावी, जेणेकरून त्याचा वास जाणार नाही। तुम्ही बघू शकता आता पिठी साखर चांगल्या प्रकारे विरघळलेली आहे। आता यामध्ये आपण बाकीचे जिन्नस घालणार आहे। आपण एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। गव्हाचे पीठ हे मी 2 ते 3 वेळा चाळून घेतलेले आहे। यामध्येच आपण डाळीचे पीठसुद्धा घालणार आहे। अर्धी वाटी डाळीचे पीठ आपण घेतलेले आणि 2 चमचे रवा आपण यामध्ये घालणार आहे। हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यासाठी आपण आपल्या हाताचा उपयोग करूया। मी सांगितलेल्या परफेक्ट मापानी जर तुम्ही बिस्किटे बनवली तर बिस्किटे ही खूप खुसखुशीत होतील आणि माप अजिबात चुकणार नाही। तुम्ही बघू शकता चांगला गोळा तयार होतोय। अशा प्रकारे आपण एक चांगला मोठा गोळा तयार करून घेऊ।
जर अशा प्रकारे पिठाचा गोळा तयार होत नसेल किंवा गव्हाचे पीठ थोडेसे जाड असेल किंवा डाळीचे पीठ थोडेसे जाड असेल तर या वेळेला तुम्ही थोडेसे तूप पातळ करून यामध्ये घालायचे आहे। तुम्ही बघू शकता आपला गोळा अगदी परफेक्ट झालेला आहे। शक्यतो गव्हाचे पीठ हे साळून वापरा जेणेकरून माप चुकणार नाही। आपला गोळा हा तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असा हा गोळा तयार झालेला आहे। आपल्याला दूध तूप कोणत्याही गोष्टी ऍड करण्याची गरज लागलेली नाही। आता हा गोळा आपल्याला 10 मिनिटं असाच ठेवून द्यायचा आहे, तोपर्यंत आपण कढई तयार करू। बिस्किटे बेक करण्यासाठी आपण एक प्लेट घेतलेली आहे, यावरती हा पेपर ज्याला आपण बटर पेपर म्हणतो तो कट करून ठेवलेला आहे। यावरती आपल्याला तूप लावायचे आहे। या प्रकारे आपण डिश तयार केलेली आहे। आता आपण कढई तयार करणार आहे। इथे मी अशा प्रकारे एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला असे हे स्टँड वापरायचे आहे। तुमच्याकडे स्टँड नसेल तर तुम्ही एखादी वाटी पालती घालू शकता। आता ही कढई आपल्याला गरम करायला ठेवायची आहे। प्री हीट करण्यासाठी कढई आपण 5 ते 10 मिनिटे मीडियम हीटवरती गरम करणार आहे, त्यानंतर ती आपण बारीक करायची आहे। कढईवर झाकण्यासाठी मी अशा प्रकारे एक जाड तवा घेतलेला आहे। असा जाड तवा घेतल्याने आत हीट चांगली पसरली जाते। आपले पीठ तयार झालेले आहे। आता हे पीठ आपण हातात घेऊन याचे गोळे बनवूयात आणि याची छोटी बिस्किटे तयार करायची आहेत। आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आपण बिस्किटे बनवू शकतो आणि यावरती आपल्याला हवी ती डिझाईन आपण बनवायची आहे। डिझाईन नाही बनवली तरीही चालेल, पण अशा प्रकारे मी काटे चमचाचा वापर करून डिझाईन बनवलेली आहे। आपण आज 2 पद्धतीने डिझाईन बनवायला शिकणार आहे। आत्ताची ही आपण काटे चमच्याची डिझाईन बनवलेली आहे। अशा प्रकारे आपण डिझाईन बनवायची आहे आणि यावरती आपल्याला साखर लावायची आहे। ही ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर ती लावायची आहे आणि हलकीशी प्रेस पण करायची आहे। अशा प्रकारे आपण सर्व कुकीज बनवून घ्यायचे आहेत। थोडेशा अंतर ठेवून ह्या कुकीज आपण डिशमध्ये तयार करून घ्यायचे आहेत। पटपट व्हावं म्हणून मी इथे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे। अशा प्रकारे जर आपण गोळे बनवून ठेवले तर आपल्याला कुकीज बनवणे सोपे जाते। अशा प्रकारे आपण गोळे बनवूयात आणि एकदम कुकीज तयार करू। गोळे आपण बनवलेले आहेत, आता आपण त्याच्या कुकीज बनवूयात। इथे एक मी गोळा घेतलेला आहे, मी परत एकदा दाखवते। काट्या चमचाचा वापर करून त्यावरतीही आपण डिझाईन बनवणार आहे आणि यावरती साखर आपल्याला लावायची आहे। थोडीशी ती प्रेस करायची आहे जेणेकरून कुकीजवरती ती चिकटे। आता आपण थोडासा वेगळा शेप देणार आहे। कोणत्याही शेपमध्ये आपण ही बिस्किटे बनवू शकतो। यावरतीसुद्धा आपण काट्या चमच्याचा वापर करून डिझाईन तयार करणार आहे। तुम्ही बघू शकता किती छान डिझाईन तयार झाली आहे। आणि यावरती पण आपण साखर ठेवायची आहे। याच प्रकारे सर्व बिस्किटे तयार करून घेऊ। आपली सर्व बिस्किटे तयार झालेली आहेत, तुम्ही बघू शकता। थोड्या थोड्या अंतरावरती आपण ती ठेवलेली आहेत। मध्ये वेगळ्या आकाराचे बिस्किट ठेवलेले आहे। अशा प्रकारे आपण
थोड़ीसी साखर आणखीन त्यावरती पसरवणार आहे। जर ती प्रेस के लिए नाही तर ती खाली पड़ेल, त्यामुळे थोड़ीसी ती प्रेस करायची आहे। आता ही डिश आपल्याला बेक करायला ठेवायची आहे। कढई चांगली प्रीहीट झालेली आहे, 10 मिनिटे आपण ती प्रीहीट केलेली होती। त्यामध्ये आपण हे असे स्टँड ठेवलेले आहे। जर तुमच्याकडे स्टँड नसेल तर तुम्ही कोणतीही वाटी पालती घालून वापरू शकता। आता या स्टँडवरती आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे। आपण बिस्किटे ठेवलेली आहेत, तुम्ही बघू शकता। फक्त डिश आपल्याला कढईला चिकटवायची नाही आहे, थोडेसे अंतर राहायला हवे। आपण तव्याचा वापर केलेला आहे। अशा प्रकारचं जड काहीतरी हवं ते आपण यावरती ठेवणार आहे। आता ही बिस्किटे आपल्याला 20 मिनिटे बेक करून घ्यायचे आहेत। साधारण 15 मिनिटांनंतर आपण परत चेक करणार आहोत, पण कमीत कमी 10 ते 12 मिनटं आपण अजिबात उघडून बघणार नाही आहे। आता 12 मिनटानंतर आपण एकदा चेक करू। आता आपण ही जी उरलेले पीठ आहे ह्याची वेगळ्या डिझाईनमध्ये बिस्किटे बनवूयात। इथे मी एक चमचा घेतला आहे, या डिझाईनमध्ये आपण उरलेली बिस्किटे बनवणार आहे। मी परत एकदा तुम्हाला दाखवते। हा असा चमचा आपण घेतलेला आहे। ही उरलेली बिस्किटे आपण या डिझाईनमध्ये तयार करू। बिस्किटे थोडीशी मी मोठी आणि जाड बनवलेली आहे, तीही खूप छान लागतात। पेपरला आपण थोडेसे तूप लावून घेतलेले आहे। या पद्धतीचं हे उरलेलं एक छोटंसं बिस्किट आपण बनवलेलं आहे। 20 मिनिटानंतर ज्यावेळी आपली पहिला सेट पूर्ण होईल त्यानंतर आपण ही बिस्किटे बेक करायला ठेवणार आहे। 18 मिनटं झालेली आहे, आपण उघडून बघूया। हा पहिला सेट आहे जो आपण बेक करून घेतलेला आहे। अगदी छान कलर आलेला आहे, मागूनही छान बेक झालेली आहे। तुम्ही बघू शकता काही बिस्किटांना डार्क कलर आलेला आहे आणि काही बिस्किटांना हा असा कलर आलेला आहे। याचे कारण असे की जर तुमची प्लेट कढईला टेकली तर त्या ठिकाणचे बिस्किट हे जास्त बेक होते, त्यामुळे आपली ही डिश जी आहे ती इतर ठिकाणी टच होणार नाही, अशा प्रकारे आपल्याला ठेवायचे। बाकीचे बिस्किटे तुम्हाला दाखवते। जास्तीची साखर जी आहे ती पडून जाते। छान बिस्किटे आपली बेक झालेली आहेत, आपल्याला ही थंड करायची आहेत, त्यानंतरच आपण ती तोडून बघणार आहे। यामध्ये आता आपण दुसरा सेट लावू। बिस्किटे बेक व्हायला सुरुवात झालेली आहे, 10 मिनटं आपण अजिबात बघितलेले नव्हते। आता मात्र ही बिस्किटे रंग बदलत आहेत, तर आता आपण फक्त 2 मिनटं ही बिस्किटे बेक करणार आहे। आपली ही बिस्किटे ही बेक झालेली आहेत, बघू शकता। फक्त आपल्याला ही बिस्किटे गार करून घ्यायची आहेत तेव्हा याचा रंग बदलेल, तोपर्यंत आपण वेट करूया। या ठिकाणी आपली दोन्ही प्रकारची बिस्किटे तयार आहेत। अगदी सॉफ्ट, तोंडात घातल्या विरघळणारी अशी ही बिस्किटे तयार झालेली आहेत। बटर कुकीज आपण ज्या पद्धतीने म्हणतो त्या पद्धतीची बिस्किटे तयार आहेत। ही थोडी मी जास्त भाजलेली आहेत आणि ही थोडीशी कमी भाजलेली आहेत, तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतात त्या पद्धतीने तुम्ही भाजू शकता। ही बिस्किटे भाजण्यासाठी मला 20 मिनिटे लागलेली आहेत आणि ही बिस्किटे मी 17 ते 18 मिनटात काढलेली आहेत। टायमिंग ठरवत असताना
कढई प्री हीट झालेली आहे आणि त्यानंतरची ही 20 मिनिटे आहे। गॅस हा बारीकच ठेवायचा आहे, तो मोठा करायचा नाही, नाहीतर बिस्किटे जळतात। त्यानंतर कढईमध्ये डिश ठेवत असताना ती कुठेही टच होणार नाही याची काळजी घ्यायची। रंग खूप छान आलेला आहे। ही थोडीशी खमंग अशी आपण भाजलेली आहे, त्यामध्ये आपण साखरेचा वापर केलेला होता। अशा प्रकारे दोन पद्धतीने आपण ही बिस्किटे बनवलेली आहेत। तोंडात घातल्या घातल्या विरघळतील अशा पद्धतीची ही बिस्किटे तयार झालेली आहेत। तुम्हीही नक्की ट्राय करा। गव्हाच्या पिठाची अशी ही खुसखुशीत बिस्किटे माझ्या पद्धतीने। ही बिस्किटे जर तुम्हाला जास्त खुसखुशीत आणि कडक हवी असतील तर यामध्ये तुपाचे प्रमाण थोडेसे कमी करायचे आहे आणि गव्हाचे पीठ वाढवायचे आहे। पण या ठिकाणी आपण तूप जास्त वापरलेलं आहे कारण आपल्याला बटर कुकीजसारखे कुकीज बनवायचे आहेत। माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।